पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आता सुटणार असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने साकारण्यात आलेल्या वाहनतळाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहराचे स्वरूप हे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शन खाली होत असलेल्या विकास कामांमुळे बदलत चाललेला आहे असे प्रतिपादन केले. पनवेल महापालिकेसह संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवून त्यांना विकास कामांच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम होत आहे. त्यानुसार पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस विकट होत चाललेली आहे. ऐन सणासुदी काळामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकारातून आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील भूखंडावर पनवेल महापालिकेच्या वतीने 1,25,99,645 रुपये खर्चून वाहनतळ उभारण्यात आलं आहे. या वाहनतळाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, संजय भगत, अमित ओसे, केदार भगत, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, मयुरेश किस्मतराव, अंजली इनामदार, देवांशु प्रभाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज या इथे या नाट्यगृहासमोरच्या भूखंडामध्ये पार्किंगचं उद्घाटन हे या इथे नुकताच माननीय भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते श्री अनिल भगत अरुण शेठ भगत यांच्या हस्ते या नुकतंच इथं उद्घाटन झालेलं आहे. ह्या पार्किंग यार्डची अत्यंत आवश्यकता ही या पनवेल शहराला होती. गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो की गेल्या 30-40 वर्षापासून जेव्हा जेव्हा सणासुदीचा वेळ येते त्यावेळेला शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक ही वाढते आणि त्याच्यामुळे मग शहराची रचना ही गाव पद्धतीची असल्यामुळे या इथे रस्ते हे पूर्वीच्या काळात फारच अरुंद होते. नंतर माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे नगराध्यक्ष असताना हे रस्ते रुंदीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये चालू करण्यात आलं. त्याच्यासाठी MMRDAच्या माध्यमातून पण मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला. परंतु हा ज्यावेळेला सांगता हे अशा प्रकारचे सणासुदीचे प्रसंग येतात त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक येते आणि मग त्या गाड्या या पार्किंग होण्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा ही पनवेल शहरामध्ये उपलब्ध नव्हती त्यामुळे त्या रस्त्यावरतीच गाड्या या उभ्या करायला लागत होत्या आणि त्यामुळेच मग मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीला हे आपल्याला तोंड द्यायला लागत होतं. पनवेल शहराचं स्वरूप हे माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकास चालू आहे त्याच्यामुळे सांदा तोंडावळा हा मोठ्या प्रमाणामध्ये बदलत चाललेला आहे. या पनवेल शहरामध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विचारांनी मग समजा आपल्या शहरामध्ये नाट्यगृह असेल किंवा या इथे एक मोठं असं वाचनालय जे आंबेडकर भवन या नावाने ओळखलं जातं किंवा त्याच्याच बरोबरीने या इथे मोठ्या प्रमाणामध्ये भाजी मार्केट आहेत, मच्छी मार्केट आहेत, रोज बाजार आहेत, अशा विविध सेवासुविधा या शहरात या आल्यामुळे मुंबईच्या भोवताली असलेल्या या पनवेलचा विकास हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. परंतु मग सांगता या इथे ज्या प्रमाणामध्ये बाहेरून सांगता खरेदीदार सांगता इथं पनवेल शहरात येत असतात त्यांना त्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागा ही नसते आणि म्हणूनच आम्ही ज्या वेळेला पनवेल महानगरपालिकेचा CDP म्हणजे सिटी डेव्हलपमेंट प्लॅन हा माननीय गणेश देशमुख साहेबांनी बनवलेला होता त्यावेळेला सूचना केलेली होती की अशा प्रकारच्या पार्किंग लॉटची ही सर्व नोडमध्ये आवश्यकता आहे आणि त्या सूचनेनुसार या इथे मग सांगता हा पार्किंग लॉट हा येथे उभा करण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे
या इथे आता आपण हा गणपतीचा सीझन आहे आणि त्याचबरोबर इतर काळामध्ये सुद्धा आणखीन सध्या त्याचबरोबर इथे साईडलाच प्रशासकीय भवन होतं आहे, समोरच नाट्यगृह आहे, ह्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या उभ्या करण्याची सध्या जी गैरसोय होते ती आता ती होणार नाही आणि त्याच्यामुळेच सध्या इथं सर्वांची सोय झाल्यामुळे सर्वांच्याकडे सर्वांनाच याच्याबद्दलचं समाधान असणार आहे असा मला इथे विश्वास वाटतो.